हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। इन लास्ट वीडियो वी लर्न दिस पोएम क्रॉसिंग द रोड। क्रॉसिंग द रोड ही पोएम आपण शिकलेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। तर आज या व्हिडिओमध्ये मी पेज नंबर 60 वरती हे जे रूल्स आहेत ट्रॅफिक सिग्नलचे रूल्स हे मी घेणार आहे। तर इथे पहा, रेड लाईट सिग्नलवरची आपल्याला काय सांगत असते, स्टॉप म्हणजे थांबा। यल्लो लाईट असते ती वेट म्हणजे कृपया वाट पहा। आणि ग्रीन सिग्नल असल्यावर गो म्हणजे जावा। या प्रकारचे हे रूल्स असतात। तर पहा, लुक लिसन अँड रिपीट। लुक पहा, लिसन ऐका, अँड रिपीट आणि मागोमाग बोला वाचा। ठीक आहे, तर या चित्रामध्ये काय दिसत आहे पहा, एक मुलगी आहे आणि ती मुलगी इथे उभी राहिली आहे आणि काय लिहिलं आहे खाली, वी फॉलो दी ट्रॅफिक रूल्स सॉरी सिग्नल्स। वी फॉलो दी ट्रॅफिक सिग्नल्स, आम्ही ट्रॅफिक रहदारीचे हे जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल्स पाळतो, नियमांचे आम्ही हे जसे नियम आहेत तसेच आम्ही नियम वापरतो, यूज करतो, फॉलो करतो। वी फॉलो दी ट्रॅफिक सिग्नल्स। पहा, या सिग्नलमध्ये काय चित्र आहे, उभे राहिलेली आहे ती, थांबायला सांगितलेलं आहे, रेड लाईटमध्ये थांबण्याचं चित्र दिलं आहे, त्यामुळे ती सुद्धा थांबलेली आहे। तर हे चित्र आहे ते अगदी करेक्ट बरोबर आहे। वी फॉलो द ट्रॅफिक सिग्नल्स, आम्ही रहदारीचे जे काही सिग्नल्स आहेत थांबण्याचे स्टॉप करण्याचे सांगितलेले ते आम्ही पाळतो, त्यामुळे हे चित्र हे पिक्चर्स करेक्ट आहे। नेक्स्ट चित्र पहा, ही मुलगी आहे ती इथून चालत आहे, वॉकिंग करत आहे। सो वी वॉक ऑन दी फुटपाथ। फुटपाथ म्हणजे पदचारी मार्ग, जो मार्ग आहे तो फक्त चालण्यासाठी वापरतात याला फुटपाथ म्हणतात, म्हणजे फुट चालण्याचा मार्ग। फुट म्हणजे पाय, पदचारी मार्ग जो फक्त चालण्यासाठी वापरतात। वी वॉक ऑन दी फुटपाथ, आम्ही फुटपाथवरून चालतो, वॉकिंग करतो। अगदी बरोबर आहे, हे काय आहे, एकदम करेक्ट आहे। ठीक आहे, नेक्स्ट पहा, चित्रामध्ये काय दिसत आहे, एक माणूस जो धावत धावत पळत या बसमध्ये चढत आहे। तर वी नेवर बोर्ड अ रनिंग बस। बोर्ड म्हणजे चढणे। पहा, तो या रनिंग बस म्हणजेच धावत्या बसमध्ये तो चढत आहे। तर वी नेवर म्हणजे नाही, कधीच नाही, आम्ही धावत्या बसमध्ये कधीच चढत नाही। हे जे आहे तो एक रूल आहे। पण हे चित्र जे आहे, या चित्रामध्ये हा माणूस धावत आहे, त्यामुळे हे ॲब्सोल्युटली रॉंग आहे, चुकीचे आहे। असं कधीच करायचं नाही की जेव्हा बस धावत आहे, पळत आहे, तेव्हा आपण बसमध्ये चढण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही। आपला पाय कधी सटकू शकतो, कधी पाय जर वरती गेला नाही तर आपण पडू शकतो, आपल्याला लागू शकते, त्यामुळे कधीही बस थांबल्यावर सावकाशीने चढायचे, धावत असलेल्या चालत असलेल्या बसमध्ये चढायचंच नाही, तर हे चुकीचे आहे। वी नेवर बोर्ड अ रनिंग बस, आम्ही धावत्या बसमध्ये कधीच चढत नाही। वी ऑलवेज यूज झेब्रा क्रॉसिंग। पहा, झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्त्यावरती जे काळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात त्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात। आणि यूज म्हणजेच वापर। वी ऑलवेज यूज झेब्रा क्रॉसिंग, आम्ही नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करतो, काळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याचा वापर करतो।
वी ऑलवेज यूज झेब्रा क्रॉसिंग। पहा, या चित्रामध्ये ही मुलगी या झेब्रा क्रॉसिंगवरूनच चालत आहे, त्याचा वापर करत आहे, त्यावरूनच चालत आहे, त्यामुळे हे अगदी करेक्ट आहे, बरोबर आहे। तर अशा प्रकारे हे काही रूल्स आहेत। फॉलो म्हणजे नियमितपणे पाळणे, ट्रॅफिक सिग्नल्स, वॉक, चालणे, फुटपाथ, पदचारी मार्ग। वी फॉलो दी ट्रॅफिक सिग्नल्स, आम्ही ह्या सिग्नल्सचा नियमितपणे वापर करतो, नियमितपणे पाळतो। वी वॉक ऑन दी फुटपाथ, आम्ही पदचारी मार्गावरतूनच चालतो, वॉकिंग करतो। वी नेवर बोर्ड अ रनिंग बस, आम्ही धावत्या पळत असलेल्या बसमध्ये कधीच चढत नाही। वी ऑलवेज यूज झेब्रा क्रॉसिंग, आम्ही नेहमी नियमितपणे झेब्रा क्रॉसिंग काळ्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याचा वापर करतो। लिसन अँड पुट अ टिक इफ द सेंटेन्स इज करेक्ट अँड अ क्रॉस इफ इट इज रॉंग। हे सेंटेन्स तुम्हाला वाचायचे आहे आणि हे सेंटेन्स जर करेक्ट म्हणजेच बरोबर असतील तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे, आणि जर हे सेंटेन्स रॉंग असतील, चुकीचे असतील, तर तुम्हाला ते इथे टिक करायचं आहे समोर। सो रीड धिस सेंटेन्स। राधा यूजेस झेब्रा क्रॉसिंग टू क्रॉस दी रोड। राधा झेब्रा क्रॉसिंगचा वापर करते, कशासाठी? रस्ता ओलांडण्यासाठी। क्रॉस दी रोड, रस्ता ओलांडण्यासाठी राधा झेब्रा क्रॉसिंगचा वापर करते, यूज करते। तर हे सेंटेन्स अगदी करेक्ट आहे, त्यामुळे इथे करेक्ट बरोबरीचे टिक मार्क करायचे आहे। सेकंड पहा, जॉय जम्प्स फ्रॉम अ रनिंग बस। रनिंग म्हणजे धावणे, बस, धावत्या बसमधून जॉय जम्प करतो म्हणजे उडी मारतो। जॉय जम्प्स फ्रॉम अ रनिंग बस, धावत्या बसमधून जॉय उडी मारतो, हे कसे आहे? अगदी चुकीचे आहे, म्हणजेच रॉंग आहे। सो इथे रॉंग करायचे। नेक्स्ट, अमित ऑलवेज स्टँड्स इन अ क्यू। क्यू म्हणजे रांग, ओळ, एका सरळ रेषेत, एका सरळ रांगेत। अमित स्टँड, उभा राहतो, ऑलवेज, नेहमी। अमित ऑलवेज स्टँड्स इन अ क्यू, अमित नेहमी एका सरळ रांगेत उभा राहतो। हे एकदम करेक्ट आहे, बरोबर आहे, करेक्ट। जुई रन्स थ्रू दी मूव्हिंग ट्रॅफिक। जुई काय करत आहे? मूव्हिंग ट्रॅफिकमधून रन करत आहे। तर मूव्हिंग ट्रॅफिक म्हणजे चालत्या गाड्या, बसेस यांची रहदारी, येणे जाणे चालू आहे, गर्दी आहे, यालाच मूव्हिंग ट्रॅफिक असं म्हणायचे। आणि अशा गाड्या चालत असताना, रहदारी, ट्रॅफिक असताना जुई त्यातून पळत आहे, रन करत आहे। जुई रन्स थ्रू दी मूव्हिंग ट्रॅफिक। तर हे रॉंग आहे, चुकीचे आहे। उमा पुट्स हर हँड आउट इफ सॉरी आउट ऑफ दी विंडो ऑफ अ मूव्हिंग बस। उमा तिचा हात, हँड, पुट कुठं ठेवते? आउट ऑफ द विंडो, विंडोच्या बाहेर। मूव्हिंग बस म्हणजे जी बस चालत आहे, चालत्या बसमधून उमा तिचा हात बाहेर ठेवते, खिडकीतून हात बाहेर काढते। तर पहा, चालत्या बसमधून कधीही हात बाहेर काढायचा नाही, कारण मागून बस चालत असताना इतर दुसऱ्या गाड्या, ट्रक, टेम्पो किंवा दुसऱ्या इतर
गाड्या मागून येत असतात, मग चालत्या बसमधून जर आपण खिडकीतून हात बाहेर काढला तर हा आपल्या हाताला धक्का लागू शकतो, हाताला इजा होऊ शकते. तर कधीही चालत्या बसमधून, धावत्या बसमधून, खिडकीमधून हात बाहेर काढायचा नाही. तर उमा पुट्स हर हँड आउट ऑफ दी विंडो ऑफ अ मूव्हिंग बस. हे चुकीचे आहे, रॉंग आहे. तर पहा, अशा प्रकारे आपलं हे जे पेज नंबर 60 वरती असाइनमेंट होती, ट्रॅफिक सिग्नल्सचे रूल्स, ही कंप्लीट झालेली आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट करून देखील सांगा. आणि ही पोएम मागील व्हिडिओमध्ये मी शिकवलेली आहे सर. तर क्रॉसिंग दी रोड ही पोएम पाहायला सुद्धा विसरू नका. सो थँक्यू फ्रेंड्स, बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.